मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि कमाल कॉमेडी सेन्सने सगळ्यांची मनं जिंकणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. दादांच्या गाजलेल्या किस्स्यांविषयी जाणून घेऊया आजच्या पडद्यामागची गोष्ट मध्ये. मराठी सिने इंडस्ट्रीला दादा कोंडकेंमुळे पुन्हा सोन्याचे दिवस आले. दादांच्या प्रत्येक सिनेमाने थिएटरमध्ये सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबली करण्याचा मान मिळवला. ग्रामीण भागात दादांचे सिनेमे खूप गाजत. पांडू हवालदार हा त्यांचा असाच एक सुपरहिट सिनेमा. या सिनेमातील त्यांची आणि अशोक मामांची जोडी खूप गाजली. पण पुढे त्या दोघांमध्ये मतभेद झाले आणि अशोक मामांनी दादांच्या सिनेमात काम करणं स्वतःहून टाळलं. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जुने मतभेद विसरून एका सिनेमात एकत्र काम करायचं ठरवलं. हा सिनेमा होता येऊ का घरात. दादांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अशोक मामा एक छोटीशी भूमिका करणार होते. त्यावेळी अशोक मामा ही मराठी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार झाले होते. दादांनी त्यांना या सिनेमात मुस्लिम अंडीवाल्याची एक भूमिका दिली. शूटिंगच्या दिवशी दादांनी अशोक मामांना स्क्रिप्ट दिलं. मेकअप करून तयार झाल्यावर अशोक मामांनी स्क्रिप्ट वाचलं. त्यावेळी त्यांना त्यांचा रोल खूप लहान वाटला. त्यांनी ही गोष्ट लगेच दादांना सांगितली. दादांनीही यावर विचार केल्यावर त्यांना ही गोष्ट पटली. जर अशोकने ही भूमिका केली तर लोक मलाच नावं ठेवतील, अशोकचा फायदा घेतला असं लोकांना वाटेल असं दादांना वाटलं. आणि ते अशोक मामांना म्हणाले, हा रोल तू केलास तर तुझा मोठेपणा दिसेल, पण लोक मला हसतील, माझी नाचक्की होईल, हा रोल तुझा नाहीच. असं म्हणून दादांनी अशोक मामांना मेकअप पुसायला लावला. शेवटी दादांनी हा रोल विजय चव्हाण यांना करायला दिला. भूमिका छोटी असतानाही ती करण्याची अशोक मामांची जिद्द आणि कलाकाराच्या टॅलेंटचं महत्व लक्षात घेऊन त्याला ती भूमिका नाकारण्याची दादांची समज याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दादा आणि अशोक मामांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.